आज आपण झटपट तयार होणारा गव्हाचं पीठ आणि हिरवे वाटाणे वापरून मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनवणार आहोत खूप झटपट होतो आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका बाऊलमध्ये एक कप तां गव्हाचं पीठ घ्यायचे आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे त्याच्यामुळे आपला नाश्ता आहे तो मस्त कुरकुरीत होतो तुम्हाला जास्त कुरकुरीत नको असेल तर तुम्ही बेसन पीठसुद्धा घालू शकता त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक कप हिरवे वाटाणे घ्यायचे ते ताजे वाटाणे आहेत सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात त्यासाठी ताजेच वाटाणे वापरायचे आहेत थोडंसं लसूण घालायचं आहे आलं घालायचं आहे दोन हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे खूप बारीक करायचं नाही आहे आपण पाण्याचा वापर याच्यामध्ये केलेला नाही आहे पाणी घातलं तर त्याची एकदम बारीक पेस्ट होईल तर आपण थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर हे मिक्सर आपल्याला पिठामध्ये टाकायचे त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडंसं टोमॅटो घालायचं आहे बाकीच्या काही भाज्या घालायच्या असतात असतील तर त्यासुद्धा घालू शकता एक टेबल स्पून याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घालायची एक चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे तुम्हाला थोडंसं जास्त तिखट आवडत असेल तर थोडे जास्त घालू शकता त्याच्यानंतर खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची थोडीशी हळद घालायची आणि हे सगळं अगोदर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे जे सगळे मसाले आहेत ते पूर्ण पिठाला एकसारखे लागायला हवेत नाही तर आपल्याला कुठे तिखट लागेल कुठे नाही लागणार असं होऊ नये त्याच्यासाठी सुरुवातीला पिठाला व्यवस्थित सगळे मसाले आपल्याला चोळून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मळायचं आहे तर हे घट्टसर असं मळून घेतलेलं आहे बघा जशी कणिक असते त्याप्रमाणे हे मळून घेतलेलं आहे आपण याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया याच्यानंतर आपल्याला ज्या साईजचा नाश्ता हवा आहे त्या साईजचा नाश्ता तुम्ही करू शकता आणि जो आकार द्यायचा तो आकार तुम्ही याला देऊ शकता हाताला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचंय मी इथे टिक्कीचा आकार दिलेला आहे तुम्हाला याचे बॉल करायचे असतील तर बॉल करू शकता किंवा सिलेंडर आकार सुद्धा देऊ शकता तर मी टिक्कीचा आकार याप्रमाणे दिला आहे आणि बाकीचे सुद्धा याचप्रमाणे करून घेणार आहे तर सगळे टिक्की मी प्रमाणे करून घेतलेली आहे बघा आणि तेलसुद्धा आपलं चांगलं गरम करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आपला नाश्ता सोडायचा आहे मीडियम फ्लेमवर मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर एक साईड तळल्या गेल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर आपला नाश्ता आहे तो छान तळल्या गेलेला आहे बघा याला अजिबात तेलसुद्धा राहत नाही तर मस्त कुरकुरीत असा आपला नाश्ता तयार झालेला आहे याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सुद्धा तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत असा नाश्ता तयार होतो तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आ, कसा वाटला हा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडलं असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका